कोरोना व्हायरसमुळे रिक्षा टॅक्सी तसं ओला उबर चालकांची आर्थिक घडी पार विस्कटून गेले. व्यवसाय जवळपास ठप्प झाल्यामुळे दर महिन्याचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न या वाहन चालकांपुढे निर्माण झालाय. पाहूयात हा रिपोर्ट. रोज लाखोंच्या संख्येनं धावणारी मुंबई सध्या अशी मंदावली आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी बाहेर पडणं कमी केलंय, ही चांगली गोष्ट आहे. मात्र याचा फटका रिक्षा टॅक्सी ओला उबरच्या वाहन चालकांवर झालाय. प्रवासी नाहीत आणि कोरोनाची भीती अशा कात्रीत चालक सापडले, त्यामुळे ते टॅक्सी रस्त्यावर आणत नाहीयेत. एका परीनं हे योग्य असलं तरी त्यांची आर्थिक घडी मात्र पार विस्कटून गेली आहे. वाहनाचे बँकेचे हप्ते कसे फेडायचे आणि घरखर्च कसा चालवायचा अशी चिंता त्यांना सतावतीये. हप्ते पण निघणार नाही, कारण धंदाच होत नाही तर काय हप्ते भरणार. कमीत कमी 10,000 रुपये तरी हप्ता द्यायला लागतो. आमचा धंदा पुराच बसलेला आहे, फक्त 200 रुपये होतात आणि 10,000 हप्ता आहे. मग 200 रुपयात आमचा घर कसा चालणार आणि हप्ता कसा म्हणजे हप्ता कसा ह्या होणार. सरकारनं टॅक्सी चालकांची परिस्थिती समजून घ्यावी आणि बँकेचे हप्ते भरण्यासाठी मुदत वाढ देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मनसेनं केली आहे. ज्या ज्या संस्थांकडनं लोन घेतलं असेल त्या लोन त्या सर्व बँकांना किमान ह्या स्वरूपात जर त्यांनी जर ह्या वेळेचे जर हप्ते भरले नाहीत किंवा पुढच्या महिन्या काळामध्ये जर त्यांना भरते आले नाहीत तर कुठेतरी त्यांना ते हप्ते भरण्यासाठी म्हणून मुदत नक्कीच वाढवून द्यावी, तसा आदेश सरकारने ह्या स्वाक्षरीसाठी काढावा. अनेक जण कर्ज काढूनच या व्यवसायात उतरलेत. कोरोनामुळे त्यांच्या मिळकतीचं एकमेव साधन बंद झालंय. सरकारनं याचा सहानुभूतीनं विचार करावा हे खरं, पण इतर वेळी बंदच्या काळात सामान्य ग्राहकांची पिळवणूकही रिक्षा टॅक्सी चालकांनी थांबवायला हवी. देवेंद्र कोल्हटकर, Zee 24 तास, मुंबई.